नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आता महाभारत नेमके केव्हा घडले हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यानिमित्त माझ्याकडे जी माहिती मी संकलित केलेली आहे तिचा आधार आहे. तर महाभारत आपल्यापर्यंत पोहोचले ते महाभारत या ग्रंथातून, व महाभारत हा जो ग्रंथ आहे तो मूळ ग्रंथ जयनामा ग्रंथाचा विस्तार आहे. या ग्रंथातील घटनांचा काळ स्पष्ट होत नाही, मात्र इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार इसवी सन पूर्व 2500 सुमारास या घटना घडल्या असाव्यात, म्हणजे आतापासून 4500 वर्षापूर्वी. मात्र महाभारतात उल्लेख केलेले ग्रहण व खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या, कारण त्या काळी झालेले ग्रहण व त्या दिवशी युद्ध बंद ठेवणे वगैरे असे प्रकार आपण वाचतो, तर त्या घटना जर आपण लक्षात घेतले व आजच्या ग्रहमानाच्या हिशोबाने शास्त्रीय संशोधन केलं, तर तो इसवी सन पूर्व 2000 म्हणजे 2000 आताचे 2000 मागचे असे 4000 वर्षापूर्वीचा जाऊ शकतो. मात्र आपल्या भारतीय कालगणनेत खऱ्या अर्थाने आपण पंचांगानुसार कालगणना करतो. यातील युधिष्ठिर शक म्हणजे पांडव युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराष्ट्र युधिष्ठिरांनी सुरू केलेली कालगणना, तेव्हापासून तर आजपर्यंत जर मोजले तर या ग्रंथाला 5000 वर्षे होतात. पण नेमकं या ग्रंथाचा काळ आणि खरोखर महाभारत कधी घडले याचा काळ जर आपण विचारात घेतला, तर महाभारताचा विस्तार महर्षी व्यासांचे शिष्य वैंशपायन यांनी केला होता असे इतिहास नमूद आहे. त्यामुळे महाभारताचा निर्माण काळ इसवी सन पूर्व 2200 असा धरू शकतो आपण. मात्र या संदर्भात आपण जर महाभारतातील व कुरुक्षेत्रातील ऐतिहासिक राजापर्यंत पोहोचणारी परंपरागत घराण्यांची नावांची संख्या मोजल्यास असे दिसते की जर अशी लढाई खरोखर झाली असेल तर ती फक्त इसवी सन पूर्व 850 सुमारास झाली असणे शक्य आहे. इसवी सन पूर्व 850 म्हणजे हे 2000 आणि ते 850 अशा 2850 पूर्वी ती लढाई प्रत्यक्ष झाली असावी. मात्र मग या संदर्भात आधुनिक कालमापन आधुनिक संशोधन यानुसार ज्यावेळेस शास्त्रज्ञांनी म्हणजे दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेने सप्टेंबर 2015 केलेल्या संशोधनानुसार त्यांनी जी तारीख दिली ती अशी की महाभारतातील युद्ध 13 ऑक्टोबर इसवी सन पूर्व 3139 रोजी सुरू झाले. म्हणजेच 2000 आणि इसवी सन पूर्व 3139 म्हणजे हा काळ जवळपास 5139 असा होतो. एकंदरीत महाभारतातील लेखन काळ व्यासऋषींनी त्या संदर्भात लिहिलेला ग्रंथ व जवळपास 1,00,000 अधिक श्लोक त्या ग्रंथात आहे. याचा संदर्भ इतर सर्व गोष्टीचा उल्लेख केलास तर साधारणतः 5000 वर्षापूर्वी महाभारतातील कुरुक्षेत्रावरील युद्ध घडले असे म्हणता येईल, व आजही त्या संदर्भात विवेचन चालू आहे. तरी मला जी माहिती मिळाली तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी मी टाकलेली आहे. आणि अजून अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.